प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? मिस हा मोर्चा माघारी फिरणार आहे का मुंबईला येऊन धडकणार आहे? शेतकरी काय सांगतात? जर आपण पाहिला तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांशी देखील बोललेलो होतो आणि आता देखील अनेक शेतकरी जे आहेत त्यांचं हेच मत आहे की अजूनही आम्ही मागे फिरणार नाही आहोत. अनेक लोक जे आहेत त्यांचं हेच मत आहे, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे फिरणार नाही आहोत. अजूनही लोक बसलेले आहेत, आपण पाहत आहे लोक बसलेले आहेत, इथेच आहेत. आणि ही जी लोक आहेत ह्या सगळ्या लोकांशी आपण सकाळपासून संवाद साधतोय. लेखी आश्वासन म्हणजे सरकार जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देते तोपर्यंत, आता सरकारने आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे अजून तरी. काय आपला निर्णय आहे, इथेच सांभाळायचं आहे, पुढे जायचं आहे, काय ठरलंय? लेखी आश्वासन दिलं सरकारने, दिलं तर आम्ही पुढे जाऊ. महाविद भवन बरोबर तिकडं सरकार आमचे पूर्ण नाही केले तर आम्ही मुंबईपर्यंत पाय पाय जायला तयार आहे आम्ही. अजून पण तुमचा निर्धार आहे? हा निर्णय आहे अजून. अच्छा, पण काल एका शेतकऱ्याचा इथे मृत्यू झालेला आहे, काय वाटतं कोण जबाबदार आहे याच्यासाठी? सरकार. कशा प्रकारे? पुंडलिक जाधव त्यांचं नाव होतं, कसा मृत्यू झाला त्यांचा? काल पुंडलिक जाधव जे आहे त्यांचा मृत्यू झाला होता आणि याच ठिकाणी ते होते. त्यांचे गाव, त्यांच्या बरोबरचे जे गावकरी आहेत ते देखील इथेच होते आणि त्यांच्याशी मगाशी मी बोलणं केलं, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने जर मागण्या लवकर त्यांच्या मान्य केल्या असत्या तर ही वेळ आली नसती, त्याच्यामुळे या मृत्यूला देखील सरकार जबाबदार आहे असं त्यांचं मत होतं. लोक जी आहेत ती अजूनही इथे थांबून आहेत. जेपी गावित अजून या ठिकाणी पोहोचले नाही आहेत. जी एक मिटिंग होणार होती त्या मिटिंगची सर्वजण वाट बघत आहेत आणि जोपर्यंत ती मिटिंग होत नाही तोपर्यंत हे सर्वजण इथेच राहणार आहेत. या सगळ्या लोकांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी सरकार तयार तर आहे पण लेखी आश्वासन अजून दिलेलं नाही, म्हणजे अध्यादेश अजून काढण्यात आलेला नाही आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत या लेखी अध्यादेश निघत नाही आणि मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरत नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मंत्र्यांनी अशी आशा